पेट्रोल डिझेल दरवाढ आणि महागाई विरोधात विजापूर रोड येथे काँग्रेसच्या वतीने महागाई मुक्त भारत आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेतृत्वाखाली विजापूर रोड येथे काँग्रेसच्या वतीने कुबेर चेंबर्स चौक, इंचगिरी मठ, विजापूर रोड, सोलापूर येथे महागाई मुक्त भारत आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पेट्रोलचे दरवाढ करणारे मोदी सरकारचा. केंद्रातील भाजप सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर व जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ करून सर्वसामान्य जनतेस वेठीस धरण्याचे काम केले आहे. यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आल्याचे शहराध्यक्ष प्रकाश वाले व प्रदेश सचिव मनीष गडदे यांनी सांगितले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि तसेच महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटी, आमच्या नेते, आमच्या मार्गदर्शिका सन्माननीय आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार आज सोलापूर शहरामध्ये डिझेल, पेट्रोल आणि गॅस व तसे जीवनावश्यक वस्तूचे वाढ, दरवाढ ह्या संदर्भात आज विजापूर रोड येथे महागाई मुक्त भारत, महागाई मुक्त सोलापूर ह्या विषयावर आंदोलन निदर्शने करण्यात आली. ज्यावेळी 2014 अगोदर भारत सरकारमध्ये जेव्हा UPA सरकार होतं, त्यावेळी आंतरराष्ट्रीय तेलाचे दर फार वाढलेले असताना सुद्धा आमच्या सरकारने, म्हणजे UPA सरकारने, डिझेल, गॅस आणि पेट्रोल तसेच गॅसचे दरवाढे जेणेकरून लमसम प्रमाणात, थोड्या प्रमाणात 72 रुपये, 75 रुपये आणि गॅसचं दर हे 350-400 रुपयाच्या घरात गेले असताना हे सत्तेत असलेले सर्व लूटमार असलेली ही पार्टी रस्त्यावरून आंदोलन केले होते. आता कळत नाही का त्यांना 100 डिझेल झाले, पेट्रोल 120 रुपये झाले, गॅस 1000 रुपये झालेले. असे असताना सुद्धा नागरिकसुद्धा आज खरोखरो आंदोलनात उतरायला पाहिजे. नागरिकांना हे जे महागाईचे झळ बसत आहे ह्याचं छडेतोड उत्तर द्यायला पाहिजे. मी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने ह्या सर्व महागाई वाढायचा बेरोजगार तरुणांचा जे त्रास होत आहे ह्याबद्दल मी निषेध व्यक्त करतो. यावेळी सागर शहा, अरुण साठे, नगरसेवक विनोद भोसले, केशव इंगळे, तिरुपती परकीपंडला, शहर जिल्हा काँग्रेस पदाधिकारी, फ्रंटल सदस्य व काँग्रेस कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.